उन्हाळ्यामध्ये तापत्या उन्हामध्ये काहीतरी थंडगार झालं तर मजाच येते, आणि उन्हाच्या गरमीपासून सुटकाराही मिळतो. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आज आपण असेच दोन प्रकारचे पेय पाहणार आहोत. उन्हाळ्यामध्ये आवर्जून केले जाणारे चविष्ट मस्त आणि थंडगार असे ज्यूस आज आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील. चला तर मग उन्हाची तीव्रता कमी करणारे थंड असे मस्त असे पेय बनवायला सुरुवात करूया. उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्लं जातं ते म्हणजे टरबूज. तर सर्वप्रथम आपण टरबूजचा ज्यूस बनवूया. तर मी इथे घेतलेला आहे एक मिक्सर जार, त्यामध्ये घालायचं आहे एक मोठी वाटी टरबुजाचे तुकडे. टरबुजाच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आपण सर्वप्रथम घालणार आहोत 2 चिमूट काळं मीठ, 7 ते 8 पुदिन्याची पानं आणि 1 चमचाभर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. चव छान येते त्याने, सोबतच चिमूटभर मीठ देखील घालूया. आता 3 ते 4 आईस क्यूब मी यामध्ये घालत आहे, ज्याने आपलं ज्यूस छान डाटसर होतं. थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला छान असं ज्यूस आपण फिरवून घेऊया. मिक्सरला मी हे ज्यूस छान असं बारीक फिरवून घेणार आहे. आता ज्यूस छान एकसारखं व्हावं याकरिता हे ज्यूस आपण एका गाळणीने छानपैकी गाळून घेऊया आणि त्यामधील चोथा वेगळा करून घेऊ. इथे हे माझं ज्यूस छानपैकी गाळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला सर्व करून घेऊ. टरबूजमध्ये साखरेचं प्रमाण असल्याने मी यामध्ये साखर घातलेली नाही. याच पद्धतीचं चटपटीत असं टरबूजाचं ज्यूस अगदी अप्रतिम लागतं. पुदिना आणि लिंबूने तर फ्लेवर अतिशय जबरदस्त येतो. तर इथे आपलं मस्त असं थंडगार आणि रिफ्रेशिंग टरबूजचं ज्यूस बनून तयार आहे. मस्त असं अगदी सुंदर दिसत आहे. चला तर मग दुसऱ्या ज्यूसकडे वळूया. चला तर मग आता आपण पाहणार आहोत मँगो ज्यूस. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. त्याकरिता मिक्सरच्या जारमध्ये एक मोठी वाटी आपल्याला आंब्याचे तुकडे घ्यायचे आहेत. यात आपण 5 ते 6 आईस क्यूब घालूया आणि सवयीप्रमाणे साखर घालूया. साखर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घातलं नाही तरी चालेल, पण आईस क्यूब नक्कीच घाला, त्याने आपलं ज्यूस छान दाटसर होतं. थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि छान असं मिक्सरला हे ज्यूस आपण फिरवून घेऊया. काही वेळामध्येच इथे आपलं छान असं दाटसर मँगोचं ज्यूस बनून तयार होतं. ग्लासमध्ये सुरुवातीला आपण आईस क्यूब घालूया आणि त्यामध्ये हे बनविलेलं ज्यूस आपण ओतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं दाटसर आपलं मँगोचं ज्यूस बनून तयार आहे. आता इथे आपले उन्हाळ्यामध्ये थंडीची जाणीव करून देणारे मस्त रिफ्रेशिंग असे ज्यूस बनून तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा.